नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना। तर बघा, उद्या कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमा आहे। उद्या ही जी पौर्णिमा आहे, या पौर्णिमेला खूप सारे महत्त्व आहे आणि या पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यात या वस्तूंपैकी तुमच्याकडे जी पण वस्तू अवेलेबल असेल ती वस्तू टाकून तुम्हाला ह्या पाण्याने आंघोळ करायची आहे। कार्तिक महिन्यामध्ये कार्तिक स्नान केल्याचं पुण्य जर का आपल्याला पाहिजे असेल, बघा, यासाठी आपल्याला एखाद्या पवित्र नदीमध्ये स्नान करावं लागतं। एखाद्या पवित्र नदीमध्ये गंगेमध्ये स्नान केल्यावर आपल्याला कार्तिक स्नानाचं पुण्य मिळतं। पण आपल्याला जर काही शक्य नसेल तर आपण घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तूंपैकी एक वस्तू टाकून स्नान करू शकतो। याने देखील आपल्याला कार्तिक स्नान केल्याचं पुण्य मिळतं। कार्तिक पौर्णिमा ही सर्वात मोठी पौर्णिमा आहे आणि ही त्रिपुरी पौर्णिमा म्हणून सुद्धा ओळखली जाते। या दिवशी आपल्याला आपल्या घरातील भगवान विष्णूंची विधिवत पद्धतीने पूजा करायची आहे, त्याचप्रमाणे महादेवांची देखील पूजा करायची आहे। कार्तिक पौर्णिमेला म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमेला भगवान शिवशंकरांच्या पूर्ण परिवारासह त्यांची पूजा केली जाते। याचबरोबर बघा, या दिवशी आपण त्रिपुरवाती देखील ह्या प्रज्वलित करत असतो। त्रिपुरारी पौर्णिमा ही 26 नोव्हेंबरला दुपारी चालू होते आणि ही पौर्णिमा 27 नोव्हेंबरला दुपारी संपते। तुम्हाला जर का त्रिपुरवाती जाळायच्या असतील, तुम्ही या 26 नोव्हेंबरला प्रदोष काळामध्ये या वाती प्रज्वलित करायच्या आहे। आता ज्यांना काही कारणास्तव जर का ह्या वाती 26 नोव्हेंबरला सायंकाळी प्रज्वलित करायला जमलं नाही तर त्यांनी 27 नोव्हेंबरला ह्या वाती प्रज्वलित केल्या तरी चालणार आहे। परंतु शक्यतो ह्या वाती आपण प्रदोष काळामध्ये प्रज्वलित करत असतो आणि त्यामुळे 26 नोव्हेंबरला सायंकाळी प्रदोष काळामध्ये या वाती तुम्हाला प्रज्वलित करायची आहे। याचबरोबर बघा, आपल्याला या कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात कोणत्या वस्तू टाकायच्या आहे, तर बघा, सगळ्यात अगोदर तुमच्याकडे जर का गंगाजल असेल तर तुम्ही गंगाजल ह्या पाण्यामध्ये टाकून त्याने तुम्हाला आंघोळ करायची आहे। दुसरं म्हणजे गोमतीर पाणी तुमच्याकडे असेल तर तुम्ही गोमतीर पाणी देखील यामध्ये टाकू शकतात। तिसरं म्हणजे आपल्याला चिमूटभर हळद आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून या पाण्याने आंघोळ करायची आहे। चौथं म्हणजे तुम्ही कापराची वडी यामध्ये टाकून त्या पाण्याने आंघोळ करू शकतात। बघा, कापरामध्ये देखील निगेटिव्ह ऊर्जा शोषून घेण्याची भरपूर अशी ताकद असते, भरपूर असं त्याच्यामध्ये त्या गोष्टी असतात की त्यामुळे आपल्या निगेटिव्ह ऊर्जा, आपल्या आजूबाजूच्या नकारार्थिक ऊर्जा ह्या कमी होण्यास मदत होत असते। यानंतर थोडंसं जाडमीठसुद्धा तुम्ही या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून त्याने आंघोळ करू शकतात। तुमच्याकडे जर का ह्या सर्व वस्तू असतील तर तुम्ही ह्या सर्व वस्तू टाकून या पाण्याने आंघोळ करा, किंवा मग यापैकी जीही वस्तू तुमच्याकडे अवेलेबल असेल ती वस्तू तुम्ही पाण्यामध्ये टाकून त्या पाण्याने आंघोळ करा। बघा, गंगाजल तुम्हाला जर का तुमच्याकडे जर का गंगाजल नसेल तर तुम्ही गंगाजल आणून घ्या आणि प्रत्येक टायमाला पौर्णिमेला, एकादशीला, चतुर्थीला, अमोशेला अशा शुभ तिथीला तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये हे गंगाजल टाकून आणि गोमतीर पाण्याचे 2-4 थेंब टाकून या पाण्याने आंघोळ करा। बघा, यामुळे आपल्या आजूबाजूच्या सर्व निगेटिव्ह ऊर्जा, त्याचप्रमाणे आपल्या शरीराभोवती असलेल्या किंवा आपल्या अंगात असलेल्या सर्व निगेटिव्ह ऊर्जा ह्या निघून जातात आणि आपल्या शरीराचं शुद्धीकरण होत असतं। आता आंघोळ करताना आपल्याला ह्या मंत्राचा जप करायचा आहे। तर बघा, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत आपल्याला ह्या कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आंघोळ करायची आहे। त्याचप्रमाणे आंघोळ करताना तुम्ही हे पाणी डायरेक्ट डोक्यावर न घेता अगोदर खांद्यावर घ्यायचं आहे, त्यानंतर तुम्हाला हे पाणी डोक्यावर घेऊन आंघोळ करायची आहे। याचबरोबर बघा, या सर्व वस्तू तुम्ही एका मगमध्ये किंवा एका भांड्यामध्ये पाणी थोडंसं घेऊन त्यामध्ये एकत्र करू शकतात आणि प्रत्येकाच्या आंघोळीमध्ये हे पाणी थोडं थोडं ओतून तुम्ही अशा पद्धतीने आंघोळ करू शकतात। तर बघा, उद्याच्या दिवशी म्हणजेच आपल्याला कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी ह्या वस्तू टाकून ह्या पाण्याने आंघोळ करायची आहे। यामुळे आपल्याला कार्तिक स्नान केल्याचं पुण्यदेखील मिळणार आहे आणि आपले सर्व शत्रू, बाधा, इडापिडा आपलीही नष्ट होणार आहे। याचबरोबर आपल्याला कुठल्या अडचणी येत असतील तर ह्या अडचणी देखील यामुळे आपल्या दूर होणार आहे। व्हिडिओत सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा। चॅनेलवर पहिल्यांदा असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।